पुण्याजवळील आयटी पार्क हिंजवडीमध्ये गेल्या काही दिवसापासून वाहतुकीची समस्या जी आहे ती आता जटिल होताना ऐकूनच पाहायला मिळत आहे. हिंजवडीतील सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडीची जी आहे ती समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र हीच या समस्येतून आता एक तोडगा जो आहे तो आयटी अभियंत्यांनी काढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक स्कूटर घेऊन हा जो तरुण आहे या ठिकाणी हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीमध्ये येतो. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आता आयटी अभियंता आहे. काय सांगाल, कशी आयडिया ही जी आहे तुमच्या डोक्यात आली? सो देखिए, मैं वीगन हूँ, मैं काफी एनवायरमेंट के बारे में सोचता हूँ. दूसरा बात, मैं अगर ऑफिस आता हूँ, मैं खुद पेट्रोल व्हीकल यूज करता हूँ तो उससे काफी पॉल्यूशन होता है. तो मेरा ये था कि मैं किस तरह से मैं पॉल्यूशन को कम कर सकूँ, तो उसके लिए मैंने ये साइकिल लिया. दूसरा चीज, ये फायदा जो मेरे को ये दिखा कि मैं पहले अगर ऑफिस बाइक से आ रहा था तो अगर काफी ट्रैफिक रहा तो मेरे को 45-50 मिनट लगते हैं, जो कि काफी ट्रैफिक हिंजेवाड़ी के रोड में होता है. बट जब मैं ये साइकिल यूज कर रहा हूँ तो चाहे कितना भी ट्रैफिक हो, मेरे को 30-35 मिनट से मैं घर पहुंच जाता हूँ. दूसरा बात ये कि आजकल जैसे रेनी सीजन है तो अगर बारिश हो रही है तो मेरे को ऑफिस भींग के जाना पड़ता था. बट अभी क्या है कि अगर ये साइकिल है तो मैं इसे फोल्ड कर दूंगा और इसे मैं कोई भी ओला या उबर बुक करके मैं आराम से घर पहुंच जाऊंगा. ये आइडिया जी आई थी 2 दिवसासाठी तो नहीं ना, कायम वापरा देना. सो ये मैं लास्ट 2 महीने से कर रहा हूँ. यूरोप में ये काफी प्रचलित है, इंडिया में अभी ये लोग इन्होंने स्टार्ट नहीं, इंडिया में लोग स्टार्ट नहीं किया. बट आप भी सोच सकते हो इस ऐसे साइकिल को परचेज करने के लिए. नक्कीच, आपण पाहिलं तर इंधनाची बचत, प्रदूषणामध्ये होणारी कमी, या सायकलचे जे फायदे जे आहेत ते या ठिकाणी होताना या आयटी अभियंत्याला आपले पोच पाहायला मिळत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंजवडीमध्ये येताना होणारी जी गर्दी आहे त्या गर्दीतून हा तरुण जो आहे तो अलगद आपल्या ऑफिसपर्यंत वेळेत जे आहे ते आपल्या ऑफिसमध्ये जाताना एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TVN मराठी, हिंजवडी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.